चेयर डोंट पेक आई शैल वेक. जो पितो दारू त्याची कधीच नका मारू. एटलं माहित आहे का काय? मी त्या दिवशी एक चित्र पाहिलेलं. ती बाई होती ना, अशी सरळ पाहिली ना तरुण दिसायची. तरुण उलटी पाहिली ना म्हातारी दिसायची. अशी तरुण, हा अशी वरून बघितली तर तरुण, वरून बघितली की तरुण, खालून बघितली की म्हातारी. हा बरोबर आहे, उलटा प्रवास सुरू होतो ना. अरे पण त्या पेंटरला 5 दिवस लागलेले ते चित्र काढायला. ए पाच पाच हॅट मी तर पचकन काढलं. मी आहे ना एक असं चित्र काढू शकतो जे तुम्ही कुठूनही बघितलं कुठच्या पण बाजू तरी सेमच दिसत. होऊच नाही शकत. अरे काय होऊ शकत नाही, आत्ता काढू शकतो मी. पण एक अट आहे, आपली अट आहे. बोल. मी चित्र काढीन पण ते काढल्यानंतर जेवढी पण माझी उदारी आहे ना तुझ्याकडे ती सगळी माफ करून टाकायची. चल माफ. नक्की नक्की डन. ओके ओके. पेन पेन आहे कोण? हे पेन आहे, हा कागद आहे, आणि हे माझं चित्र आहे. बघा बघा, सगळीजण सारखं दिसत, सगळीजण सारखं दिसत, सगळीजण सारखं दिसत. हाय आता बोल उदारी माफ. माफ डन. अशी होती तरी किती उदारी? 3,762. काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. तुका सांगते म्हण्या ह्या गाण्यान एव्हरेस्ट घातल्यात माहित. हा चल मम्मी मी तर जाऊन येतो. तू काय चाललं सकाळी सकाळी? अरे बापटकाकडनं मेंटेनन्स देऊन येतो ना, सकाळी क्रिकेट खेळायला जातात म्हणून म्हटलं आता देऊन येतो. पण मी काय म्हणतो ह्या महिन्याचं समजा नाहीच दिलो तर चालायचं ना? अरे असं कसं, मेंटेनन्स तर द्यावंच लागेल ना, आपण राहतो ना रे इथे. आणि समजा आपण बुडवलो तर? अरे हत्ता बुडवशील पण पुढच्या महिन्याचं काय, तो तर द्यावाच लागेल ना. काय कोण येतो नाही मागा का आपल्याकडे, आपण नंतर मांडवली करूया. मांडवली? कसली मांडवली? तुला नेमकं काय म्हणायचं रे मामा? सांगते ना तुका आठवता, तुका माहित आहे ना गेल्या आठवड्यात मी सोसायटीचं काम केलंय, नेम प्लेट्स आणि पार्किंगचा. हा मग त्याचे मागं बापटान पैसेच नाही दिले. पैसे मागत गेले तर काय केलं माहित आहे? माझ्या हातात ह्या काळा केळा दिला आणि काय करू सा. काय? अरे मग तू हे मला आधी का नाही बोललास? आपण एक काम करू, आजचा सगळा हिशोब क्लिअर करून येऊ, तू चल माझ्यासोबत. अच्छा अच्छा. नाही नाही थांब एक मिनिट थांब, मी जरा ना कपडे चेंज करून येत आहे. काय? अरे काय म्हणजे काय म्हणायचो मामा, डेट वाटत नको का? मम्मी जातो खाली, तू ये. बाबा तुझं लहानपणापासूनच स्वप्न होतं देवळा चंदू दिकोस्ता करणं जिंकायचं, पण तुमचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. म्हणून तुम्ही माझ्याकडनं वचन घेतलं जोपर्यंत करणं जिंकत नाही तोपर्यंत तुमच्या असेच विसर्जन, तुमच्या असेच विसर्जन, तुमच्या अस्थींचं विसर्जन करायचं नाही. मग मी ठरवलं कोणत्याही परिस्थितीत तो करंडक घरात जिंकून आणायचाच, आणि मग करंडक आणि तुमच्या अस्थी दोघांचंही एकदाच विसर्जन, दोघांचंही एकदाच विसर्जन, दोघांचंही एकदाच विसर्जन करून टाकायचं. मेंटेनन्स कोणाकोणाचं बाकी आहे बघायला पाहिजे. सोसायटीमध्ये कागा अरे मानव ये बस बस, मेंटेनन्स द्यायला आलायस का? तेच बघत होतो. आज मी द्यायला नाही घ्यायला आलोय. काय सल्ला? ओके नो प्रॉब्लेम, मला सांग कशात प्रॉब्लेम आहे तुला, बॅटिंगमध्ये की बॉलिंगमध्ये? पैशांमध्ये. पैसे? यू मीन मॅच फिक्सिंग? नको रे बाळा असं करू नको, तुझं करिअर संपेल. बाय द वे तुझं करिअर आहे कशात? हो आहे ना. कशात? अहो आमच्या टीम मध्ये स्कोर मोजायला पाणी द्यायला मलाच बोलवतात. काय सांगतोस काय,
फार मोठं उज्ज्वल भवितव्य आहे तुझं. बाया मला सांग, डकवर्थ लुईस म्हणजे काय रे? डकवर्थ लुईस तेच माहीत नाही ना कसं करतात ते. म्हणया, अरे मी कधी एंट्री मारायची? बापट काका, मी आज तुम्हाला इथे जाब विचारायला आलो आहे. कशाचा? तुम्ही पैसे का बुडवले? कोणाचे? अरे बापरे, कसा? हा माझा गावावरून आलेला साधा पोळा मामा, याला तुम्ही फसवलं, त्याचा जाब विचारायला आलोय. मला ना माहित होत एक ना एक दिवस हा प्रसंग इथे येणारच आहे, म्हणून मी तयारीतच होतो. पैशांची नाही, पुराव्यांच्या. थांब, मी काय म्हणतो बापट साहेब, सगळं ठकठुक करून झाला असा तर एक हात मारू काय कलरचो? शेष्प फरक पडलं नाही माणसा. हा तर मी तुझ्या मामाला काय सांगितलं होतं, आपल्या सोसायटीच्या दारांवरती सगळ्यांच्या एकसारखी नेमपली असायला पाहिजे. हो बोलला होतो तो मला, केलं ना द्या ना आता पैसे. हा तर ते काम मी तुझ्या मामाला दिलं तर आपल्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या संतोष शिंदे. कोण? संपदा शिंदे. अदा संपदा शिंदे, त्यांच्या दारावरची ही नेमप्लेट वाचून दाखव जरा. संपदा शिंदे मामा, संपदा शिंदे लिहायचं तर तू सांगपाडा शिंदे लिहिलंयस. त्यांच्यानी सांगतात संपदा शिंदे असं सांगलं नाही, माका कसं कळत आलं? हा पण एस ए एम एस असं असतं ते. वंदना लिहिताना तुम्ही एम ए लिहितास ना, मग हय लिहिताना एस ए एम लिहिलं तर काय फरक पडता? मामा हा पण ठीक आहे ना, एकच नेमप्लेट चुकली आहे ती आपण करेक्ट करू शकतो. अरे नाही बाळा, तुझ्या मामाची क्रिएटिव्हिटी इथंच थांबलेली नाही आहे, अजून क्रिएटिव्हिटी आहे. लेस पाटील टिंकर महा बी मामा, चल आपण निघू. अरे नाही बाळा, तुझ्या मामाची क्रिएटिव्हिटी इथे संपलेली नाहीये, ती पुढे जाऊन वाढली. आपल्या ग्राउंड फ्लोअरवरती राहणाऱ्या पिंकी भाभी, त्यांच्या नावाची नेमप्लेट काय बनवली मामानी? माल पटेल. आता बोल. काही नाही काका, हे घ्या मेंटेनन्सचे पैसे, आम्ही येतो. अरे असं कसं येतो? पार्किंगचं पण काम केलंय ना मी, त्याचे पैसे माग ना. हा हो, मामानी पार्किंगचं पण काम केलंय, त्याचे पैसे द्या. हो पार्किंगचं काम केलं तर सांगतो, मामाची क्रिएटिव्हिटी पुढे जाऊन खूप मोठी झाली. अरे तुमच्या शेजारी जातात ना गावडे, त्यांनी सांगितलं, बापट साहेब आमचं तर पार्किंगच गायब झालं. असं कसं? मामाला विचार. अरे तुझा मामा रोज जाऊन गावडींच्या दीडफूट आत घेत होता पार्किंग. कोकणात दिसत वय ना आमका, तशी बाजूची अशी मेर दिसली का डायरेक्ट आत घ्यायची. मामा काय करू मी तुझं? मी काय म्हणतो, तुला हा प्रश्न पडलाय की मामा तुझं काय करू, तर मला असं वाटतं की तू मामाला भंगारात का नाही विकत? पण मेहनत तर केली ना त्यांनी, त्याचे पैसे द्या. हा आणि मग माझा भाचो वेळच्या वेळेत मेंटेनन्स देता ना तुमचं? असं मग ओके, माझ्याकडे एक स्कीम आहे तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं 3 महिन्याचं मेंटेनन्स माफ आणि मामाचे पैसे दे. मग चला. पण एका अटीवर. हो हा का, कधी कधी होत असं. कोणती अट आहे? हा चांगला, छोटीशी अट, पटकन मान्य करून टाक. मामा आपण खरं ती मॅच खेळतोय? अरे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न, त्याच्यासाठी मी वाटेल तर करू तयार आहे. काही झालं ना म्हणा तरी ही मॅच मी खेळणारच बघतो. मामा काय, मागच्या मॅचला तुझ्या भविष्य निर्मितीला बॉल लागला होता, तेव्हा तुझं भविष्य वर्तमानाच्या कपाळात आलं होतं ना. अरे तो माझा भूतकाळ होता, पण आता बघ काय करते. तर बघ मी काय म्हणतो, तुमच्या स्टँडिंग कमिटीची मीटिंग जर का संपली असेल तर मी जर काही बघू का? मग बोला बोला तुम्ही बोला. तर नियम क्रमांक 1, एक टप्पा आउट. आउट? नॉट आउट. कसं काय नॉट आउट? बॉल एका हातात पकडायचा होय काय, आणि दुसरा? दुसरं पण नियम सांगायला टाका ना. बॉल भिंती दाय का आउट, एक टप्पा लागून ना एक रन. घरातली कुठली गोष्ट फुटली? घरातली कुठली गोष्ट फुटली? तुम्ही काय ठिबक सिंचन करतास का? हा घरातली कुठली गोष्ट फुटली? फुटली तुम्ही भाऊन द्यायची मा आम्ही. आता माझी बॅटिंग. अरे अशी कशी तुमची बॅटिंग? अशी कशी म्हणजे घ कोणाचं?
तुमचा बॅट कोणाची तुमची बॅटिंग कोणाची तुमची त्यात बॅस देवा पण मामा आपण खरंच मॅच पैशांसाठी खेळतोय का रे का कारण एवढे चिंदी नियम आजकाल गल्ली क्रिकेटमध्ये पण वापरत नाही हे बघ बा नियम तर ट्रॅफिकचे पण असतात आपण पाळतो का नाही मी पाळतो तू नाही पाळ मामा बॉईन टाका तू काय कशी काय करू आमच्यासाठी पाळी घेऊन ये आणि बस कोण या बस त्या काय करतास वम वम लावून सांगतो ओ महाज वम वम अच्छा वाम वाम पावर पुला पाडू जा बघा बघा सांभाळा त्याग बॉल आऊट 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 असं कसं नव्हतं पहिला बॉल देवाचा नक्की बघा मामा सहा बॉल तुम्हाला 6-15 रन करायचे आहेत लक्षात ठेवा हो आमका नियम सांगतात त्याच्यामध्ये ठोकाठोकी बंद करा ना बाबर साहेब टाका म्हण्या अरे बघ बघ लुंगी होती त्याचा हेरम शिवलंय कसं वाटत गेटअप नव्या जमाने चला झाला बाबा एकदा बापटाच्या बापाशीचा अस्थि विसर्जन मामा मला वाटतं घर बदलावं लागणार ठीक आहे उद्या इंटेरियर वाला बोलवतोय तुका हवे ते बदल करून घे ना तू मामा अरे कशाक टेन्शन घेतस तुका सांगता आता ह्या पुढे तो बापट आपल्याकडे पैसे मागकच येऊचो नाही बघ आणि आले तर आला तर परत आपण त्याच्या घराकडे जाऊया ना क्रिकेटची मॅच खेळा अरे पण प्रत्येक वेळी त्याचे बाबा थोडी येणार आहेत वाचवायला अरे पण त्याचं काका अजून चिल्ल का ना मामा मामा कधीतरी सिरियस हो यार अरे नको टेन्शन घेऊ तुला जास्त टेन्शन घेत असते काय म्हणतात माहितीये कुराडीचो दांडो गोतास काळ आणि फुकटच्या टेन्शन घेता हो माझो बाळ मामा हो बघा मंडळी आजचा एपिसोड जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हां तुमचे जे कोणी क्रिकेट प्रेमी मित्र असतील त्यांना शेअर करायला मध्ये मध्ये होतो म्हणजे आणि एव्हरेस्ट हास्य मराठी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हां लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद.